स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सानिया नेवरेकर। माझ्या विद्यालयाचे नाव श्री महालक्ष्मी उच्च माध्यमिक विद्यालय खेडशी रत्नागिरी। मी विषय मांडते स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज। स्थापुनी हिंदवी स्वराज्य, शौर्याने लिहिली इतिहास गाथा। स्थापुनी हिंदवी स्वराज्य, शौर्याने लिहिली इतिहास गाथा। असा जाणता राजा माझा, तयाच्या चरणी झुकविते माथा, तयाच्या चरणी झुकविते माथा। आयुष्याचे प्रत्येक क्षण लक्षात ठेवता येतात असं नाही, पण काही क्षणे असे असतात जे विसरता सुद्धा येत नाही। आणि असंच 19 फेब्रुवारी 1630 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक तेजस्वी तारा चमकला। शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले। एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडे कपाळात दुमदुमली, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला। दुष्टांचा सहारी जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला। इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मले ना कुठे, इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मले ना कुठे। झुकविले त्या हिमालया, पूजितो आम्ही शिवराया। झुकविले त्या हिमालया, पूजितो आम्ही शिवराया। सहन होणार नाही स्वराज्याची फरेड, सहन होणार नाही स्वराज्याची फरेड। आमच्या जिवंत हृदयात धडकतात आऊसाहेब, आमच्या जिवंत हृदयात धडकतात आऊसाहेब। अरे जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा, जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा। वाकणार तर नाहीच पण कधी मोडणारही नाही मराठा, वाकणार तर नाहीच पण कधी मोडणारही नाही मराठा। पण मराठा नक्की म्हणायचं कोणाला, आपण एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो। परंतु मराठा म्हणजे मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही तोच खरा मराठा। मग तो कोणत्या जातीचा असू द्या, नाहीतर कोणत्या धर्माचा असू द्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। जयंत्या सर्वांच्याच साजरे होतात खूप, आपल्या पण होणार आहेत का? नाही, तर जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगते ना, त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात। शिवाजी महाराजांनी तुळजा भवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या संस्कारांनी आणि मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्या काळचे मावळे हे एकनिष्ठ होते। आताच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुंदर शब्दात सांगून गेले होते, लाज गरिबीची बाळगू नका, तर लाज आपल्यामधील दुर्गुणांची बाळगा। आपल्यामधील जे काही दुर्गुण आहेत ते बाजूला काढून टाका आणि राष्ट्रहित जपा। शिवाजी महाराज 5 वर्षाचे असताना तमाशाचा तंबू लागला। शिवाजी महाराज आऊसाहेबांपाशी गेले आणि म्हणाले, आऊसाहेब आम्ही तमाशा पाहायला जायचं का? आऊसाहेबांनी दिली एक लगावून आणि म्हणाल्या, बाळ शिवबाळ, तुम्हाला बाई नाचवणारा नाही तर बाई वाचवणारा राजा व्हायचंय। शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच माता भगिनींचा आदर करायला शिकले आणि आत्ताचा हा समाज, आत्ताच्या समाजामध्ये एक एकटी मुलगी जबाबदारी न समजता एक चान्स समजला जातोय, हे चुकीचं आहे। माझ्या मुलींना एकच सांगेन, आपण मांजरीसारखं गोजीर दिसण्यापेक्षा डोळ्यात आग आणि चालीत वाघ बनवून जगायला शिका, कोणत्या कारकाची नजर तुमच्यावर पडणार नाही। त्या काळचे मावळे हे एकनिष्ठ होते। आणि आत्ताच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे? आत्ताचे मावळे हे 31 डिसेंबर 31 गड किल्ल्यांच्या पायथ्याशी जातात आणि दळती मनाने पार्टी करतात। त्यांची गर्दी सुरक्षित राहणार आहेत का? ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची चंपकता ही फक्त शिवरायांच्याच रक्तात होती। शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले, अनेक किल्ले जिंकले, म्हणून ते युगपुरुष झाले असे नाही, तर शिवाजी महाराजांनी त्या क्रूर काळात, अत्याचाराच्या काळात स्वराज्य स्थापन केले, हिंदवी स्वराज्य निर्माण केले। आज 350 वर्ष झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राला शिवरायांची गरज पडते ही फार मोठी शोकांतिका आहे। असं वाटतं भले पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्यात आणि माझ्या राजाला साथ घालावी आणि माझ्या राजाला विचारावं, राजा राजा कशी पकडली हो भली मोठी तलवार। आत्ताचा हा तुमचा मावळा साधा चहाचा कप पकडताना त्याचे हात लटालटा कापतात। राजा तुम्ही राज्य वेडे होतात, स्वराज्य वेडे होतात। आणि आत्ताचा हा तुमचा मावळा बघा कशी पाण्याची तहान बियर पिऊन भागवतोय। राजा बघा तुमच्या महाराष्ट्राची अवस्था काय झाले, राजा बघा तुमच्या महाराष्ट्राची अवस्था काय झाले। महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी, महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी। तुम्ही नसतात तर हिंदूंची सरली असती मडी, तुम्ही नसतात तर हिंदूंची सरली असती मडी। महाराज तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवळाचे कळस, तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवळाचे कळस। तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस, तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस।
छत्रपती शिवाजी महाराजांवर जसे जिजाऊंनी संस्कार केले तसे आपली आई आपल्या मुलांवर करू शकत नाहीये, म्हणून कोणी मन तोडलं की कर आत्महत्या, पेपर अवघड गेला की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, काय झालंय तरी काय आत्महत्या करायला। छत्रपती शिवाजी महाराजांना संकट आली नव्हती का? राजा काही कपाळाला हात लावून बसले नव्हते, राजा प्रत्येक संकटाला सामोरे गेले होते, राजा प्रत्येक संकटातून वाटा काढत गेले, म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। आणि आताचे हे स्वराज्य यामध्ये प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाण्याऐवजी मागे पळालं जातोय। छत्रपती शिवाजी महाराज हे एकनिष्ठ आणि निष्ठावंत होते। छत्रपती शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना आऊसाहेबांनी ठरवलं, जिजाऊंनी ठरवलं की त्यांची परीक्षा घ्यायची। त्यांनी शिवरायांना जवळ बोलावले आणि प्रश्न केला, बाळ शिवबा कोण व्हायला आवडेल? शिवबा राजे म्हणाले, आऊसाहेब तलवार झालो तर भवानी मातेची होऊ, तलवार झालोच तर भवानी मातेची होऊ, दगड झालोच तर सह्याद्रीचे होऊ, आणि झालोच माती तरी या स्वराज्याची होऊ। इतके एकनिष्ठ आणि निष्ठावंत होते शिवबा राजे। माझ्या शिवबा राजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल ना, तर सुपारीचा कणही न खाणाऱ्या माणसानेच माझ्या शिवबा राजांचं नाव त्यांच्या तोंडात घ्यायचं, नाहीतर व्यसनी माणसाच्या तोंडाला माझ्या राजाचं नाव शोभत नाही। माझ्या राजाच्या काळात प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला मान होता, आणि आता ज्याच्याकडे पैसा आहे जो श्रीमंत आहे फक्त त्यालाच मान दिला जातोय। माझा राजा एकटा हे शासन पाहत होता, सर्वांच्या गरजा पूर्ण करत होता, आणि आताच्या या शासनात किती सुसूत्रता आणि प्रामाणिकपणा आहे हो, जो तो फक्त स्वतःचा स्वार्थी विचार करतोय, आणि आधी हेच थांबलं पाहिजे। अरे प्रेम करायचंच असेल ना तर माझ्या राजावर करा, माझ्या राजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यावर करा आणि राष्ट्रहित जपा। अरे आले किती आणि गेले किती, उडून गेला भरारा, आले किती आणि गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि कधी संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, धन्यवाद।